नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेल्या भीषण महापुरातून सर्वसामान्य जनतेस व शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप चालू आहे, परंतु या महापुरात बाधित झालेल्या शेती व उद्योगासाठी शासनाकडून पूरग्रस्तांना मदत मिळत नसल्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी जाहीर केलं आहे। याविषयी विश्लेषण करताना माजी महसूल मंत्री व भाजप अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली। राज्यातल्या भीषण पूरस्थितीनंतर या पूरस्थितीतून बाहेर आल्यानंतर लोकांना पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात उभं करण्यासाठी ज्या अनेक उपाययोजना करायच्या आहेत, त्यासाठी मंत्रिमंडळाची एक उपसमिती माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली। त्याची आज दुसरी बैठक झाली। ज्या बैठकीमध्ये खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले की जे निर्णय एका अर्थाने अनपेक्षितपणे संसार मोडून पडलेल्या अनेकांना एक आशा निर्माण करेल। प्रामुख्याने कोल्हापूर सांगली या भागामध्ये आणि महाराष्ट्रातले प्रामुख्याने कोकणामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये पालघरमध्ये पूर्ण शेती उद्ध्वस्त झालेली आहे। शेताचे शेतं 8-10 दिवस पाण्याखाली राहिलेले आहेत। आता त्या शेतीवर घेतलेलं जे पीक कर्ज आहे ते फेडणं अशक्य होणार आहे। आणि त्यामुळे सरकारने निर्णय केला की 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकरपर्यंतचं जे बँकांनी दिलेलं कर्ज आहे, बँकांचा प्रत्येक पिकाचा हेक्टरी रेट ठरलेला असतो। उदाहरणार्थ ऊसाचा हेक्टरी 80,000 आहे, तर हे 1 हेक्टरपर्यंतचं म्हणजे 2.5 एकरपर्यंतचं बँकांचा जो मॅक्झिमम कर्जाचा रेट असतो, जी अमाऊंट असते, जो व्हॉल्यूम असतो, तो सरकारने शेतकऱ्यांच्या वतीने बँकांना भरायचं ठरवल्यामुळे आता शेती बुडली कर्ज कुठून भरू अशी जी एक मोठी चिंता शेतकऱ्याला होती, त्या चिंतेमधून तो मुक्त झाला। ज्यांनी कर्ज काढलं नाही पण शेती बुडाली अशांना आजपर्यंत जो NDRFचा नुकसान भरपाईचा रेट होता तो तिप्पट केला गेला। म्हणजे कोरडवाहू जमिनीला 6,800 रुपये हेक्टर अशी नुकसान भरपाई होती, ती डायरेक्ट तिप्पट म्हणजे 37×18 म्हणजे 20,400 झाली। त्यानंतर बागायती पिकांना 13,000 रुपये हेक्टर होती, ती तिप्पट म्हणजे 39,000 रुपये झाली। आणि फळबागांना 18,000 रुपये हेक्टर होती, ते डायरेक्ट तिप्पट म्हणजे 56,000 झाले। म्हणजे ज्यांनी कर्ज काढलेले आहे त्यांच्या कर्जाची चिंता संपली, आणि ज्यांनी कर्ज काढलं नाही त्यांना आता ह्या पिकं बुडाल्यामुळे हे पैसे एका अर्थाने घर चालवायला मिळणार आहेत। असा एक खूपच महत्त्वपूर्ण निर्णय जो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घेतला गेला, असा एक निर्णय आपल्या सगळ्यांसमोर मांडावंसं मला वाटलं। उद्योग मोठ्या प्रमाणात बुडालेले आहेत। या उद्योगामध्ये जे छोटे उद्योग आहेत, अगदी केळ्याची गाडी असेल, स्टोर रिपेरिंगवाला असेल, स्कूटर रिपेरिंगवाला असेल, छोटंसं किराणावाला दुकान असेल, यांच्या नुकसानीच्या 75% किंवा 50,000 यातलं जे जास्त असेल 50,000 रुपयापर्यंत त्याची नुकसान भरपाई द्यायची ठरली। विजेच्या प्रामुख्याने शेतीच्या पंपाचं वीज बिल हे 3 महिने भरावं लागणार नाही, 3 महिन्यासाठी ते बिल भरण्याला स्थगिती देण्यात आली। मोठ्या प्रमाणात शाळा आणि कॉलेजेसमधली पुस्तकं वाहून गेलेली आहेत, दप्तर वाहून गेलेले आहेत। महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने निर्णय केला की बालभारतीच्या वतीने सगळ्यांना मोफत पुस्तकं देण्यात येणार आहेत, असे काही निर्णय केले। उद्योगाच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी जोडलेल्या काही गोष्टींच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला निवेदन नुसतं नाही पाठवलं तर माननीय मुख्यमंत्रीमध्ये उद्या केंद्रामध्ये भेटी करण्यासाठी निघालेले आहेत। त्यात केंद्रीय अर्थमंत्र्यांशी ते बोलणार आहेत की प्रामुख्याने ह्या सगळ्या कालावधीमध्ये GST वेळेत भरणं शक्य होणार नाही, इन्कम टॅक्स रिटर्न वेळेत भरणं शक्य होणार नाही, तर त्याची मुदत वाढवून द्यावी। या व्यतिरिक्त ज्यांनी GST ॲडव्हान्समध्ये भरलेला असतो आणि त्यांचं उत्पादन वाहून गेलं, तो GST नंतर माल विकल्यानंतर त्यांना जो परत मिळतो, तर तो किमान त्यांना माल न विकता, कारण माल विकायला शिल्लकच राहिला, तोही परत मिळावा अशी मागणी केंद्राकडे आपण करणार आहोत। अशा या सगळ्या म्हणजे एकूण संकट खूप मोठं आहे, पण त्याच्यामध्ये दर आठवड्याला खालून येणारा फीडबॅक, गावांमधून येणारा फीडबॅक घेऊन जे जे करावं लागेल ते माननीय मुख्यमंत्री मोदींनी करायचं ठरवलेलं आहे। या सगळ्या भीषण पुरामुळे उद्ध्वस्त झालेले संसार उभं करण्यामध्ये खांद्याला खांदा भिडवून सरकार माननीय मुख्यमंत्री महोदय प्रयत्न करणार आहे।